निर्णय झाला मी मध्ये आहे कोण आहे ते पहा काही हरकत नाही तुम्ही विश्रांती करा अरे राजा नहीं राजा मी ओळखला नाही यांना केळवाले माकडवाले अरे हे काम माकडवाले का चांगला खेळ करताय अरे हे माकडवाला नाही राजा अति कोकणात येतो ना अरे हे नरगावाला नाही का चांगला खेळ करता माकडवाला मत नाही रे आवाज घोळा नको शांत शांत बंदूक बंदुकी कोट ते जर आलं तरी लगेच घुसल कलोर काल कलोर अरे 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 आम्ही पाहुणे आहेत असं काय काम आणला तुम्ही काम काय नाही फक्त एक काम करा आहे की नाही अरे तुला मी 10 रुपये शाबास तुला मी 10 रुपये काय करायचं फक्त तो हरामखोर रामोजी भागरा दाखवा फक्त राघोजी भांगरा दाखवा राघोजी भांगरा भागा कसा चेपतो त्याला म्हणजे अजून तुम्ही पाहिला नाही त्याला राघोजीला मला दाखवा दातळ पडून टाकतो शांत राही थोडा बर राघूला दाखवलो आम्ही इनाम किती देणार आम्हाला तुला 100 आणि त्याला 100 फक्त 100 काय बिळे वाढायचे आहेत का हॅलो याला 12 रुपये महिने ना 100 कुठून दे काय अरे इंग्रजाच्या काळात एवढा पगार आहे का काय पुढे सोडी तू पण राघूला पाहिजे आहे तुम्हाला आठवा लय सारा माजला म्हणतात साहेबांना त्रास देतो पोलिसांचा कचका नाही सुवंगा पण राहुलीला फायदा आहे ना चला या जागेवर उभे राहा तिथं जागेवर आहे राहुलीला पाहिजे राहुलीला माहित आहे ना याच्याकडनं खरी आहे इथं इकडे लक्षात यायचं तुम्ही नाही लई दम देत होते आपल्याला जयोजी दादा आणि हिरो कोण हे कडवरची माकडा हाय होय ना राघू दादा आता बरोबर जागे आलो होय देवजी नाला आणि राजा दाजी देवजी दादा रांगड्या राया मामा आणि राघू काका रखर वट वागायच्या कुठला नाथ आला अर तू कोणाचा पोट आहे राघू दादा राघू दादा देवजी तात्या हा तात्या लय मोठा मान असं काय कर आणि राया स्वयमी आपल्या बहिणा अरे काय
ची बहीन तुला करून घ्यायची आहे होय का तुझा मामा का काला राघू दादा आम्ही गोरे साहेबाची माणसं सांगितले कामाचं आणि दिल्या भाकरीचं दिल्या भाकरीचं शूर कुत्रे तर आमचे कान उभे आता त्यांनी एक चिठ्ठी दिली अरे त्या इंग्रजाने पैशाचं ठीक घातलेलं आहे कमाणी रचले आहे आणि त्या पैशाच्या ढिगा खालीच तुम्ही आम्ही आदिवासी चिरडल्या जातात त्यांची गिंकावी आकाशापर्यंत जाण्या आयोजे अरे यार घर्याळ डोंगरांच्या कड्या कपारात घुमून राहिलेली आहे आणि तुम्ही आदिवासी म्हणता इंग्रजांचं नाव आवा पैसे करता गेलो आम्ही त्याच्यात अरे पाठ भरत नसेल तर काठ्या भरा एक चिठ्ठी दिली तेवढी वाचून दाखवतो वाचून दाखव आणि मग काय करायचं ते करा मी वाचू का तू वाचितो मी वाचितो आणि मग काय मला अक्षर उठवळती नाही वाचून दाखवा श्री तारीख श्री भूत समची शाळा शिकले का नाही तुम्ही नाही नाही मारत नसेल तर वाचून दाखवतो नाही मारणार येतच वाचतो मारा श्री तारीख काय भुकत इकडे अरे इकडे ना काय एवढा एक रकला बसते ना एवढा इंग्रजाचा खातून काय तुला काय रोड आला या आयला श्री तारीख श्री भूत काय अक्षर करते काय सांगतो माझं एकदा नजर अक्षरावर अक्षरावर फिरके फटाफटाफटा मशीन सारखं वाचून मोकलं झालं अरे माझं वाचन पण वाचन फटकन आहे ना बस वाचू नको रागू दादा देवजी दाजी दाजी देवजी दाजी एक राया दादा देवजी बाबा शाबास देवजी बाबा खेळ करत का देवा हा चिठ्ठी वाचू का वाचा मारू नका सरळ मारा नाही फटका मारताना पुढच्या वेळेला तोडतील आणि पुढच्या वेळेत आम्हाला हे सामानच भेटणार नाही चिठ्ठी वाचू वाचा वेळ कशाला लावता राजमान्य राजश्री राजमान्य राजश्री शाबास राजमान्य राजश्री चौक खांदेकरी पाचवा चौधरी सावा कुदळ मारी आणि दहावाची उंचा त्याची चेच्या घरी आणि आपल्या हात अरे तो हात काढूनच टाकणार हा मी चाल होते वायरी या समोर समोर तुम्ही पाहुणे चालत होय आमच्या घरी कधी सोडणार इंग्रजाला विचारावं लागत तुम्ही आदिवासी आहेत का साहेब यांना पुढे द्या काय झालं तुला मी चोरतो ना जेवणाला आले आहेत का किती वाजता कशा भरता आलेत सरळ वरावर
दादा आता तुम्ही ऐकायला तर नका ऐकू, आता आमचं काय फटक्याचंच काम आहे. शिपाई असं सापडलं 10-12 वर्ष काय रागो तुझ्या झटक्यात नव्हतं. माने असं हाणलं तर 8 दिवस पडले होते आजारी. आता का बरं त्यात काय होते काय कोऱ्या साहेबांना राजूरच्या कुलकर्णी साहेबानं तुम्हाला राजूरला बोलवले. येता आलं तर या, नाही तर आमचं सांगायचं काम आहे. आणि चिठ्ठी मध्ये खाली लिहिलंय आलेल्या पाहुण्याचा चांगला सत्कार झाला पाय. आता आहे तो आणल्यात असं काय आता सत्कार नाही झाला, सत्कार झाला. तुम्ही जा, यांचा सत्कार करतो आम्ही. आता सांगायचं काम आहे तुम्हाला. येता आलं तर या, नाही तर आम्हाला काही घेणं नाही. काय कुलकर्णी साहेबाने चिठ्ठी पाठवलेली आहे आणि त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं आहे? काय नाही, फक्त तुम्हाला राजूरला बोलवलं. त्याच्या पुढचं आम्हाला काही, आम्ही काय एवढं कच्चे मराठी शिकलो इथं तर इंग्रजाच्या शाळेत. दाखवा ती चिठ्ठी, दाखवा आम्हाला. राघोजी रामजी भांगरे यांनी त्वरित पोलीस ठाण्यात यावे. आपण कोकणात झालेला दरोडा त्या दरोड्यात सहभाग होता आणि म्हणून ते जाब देण्याकरता पोलीस ठाणा राजूर कचेरी. अरे अमृतराव कुलकर्णी, हा तुझा डाव संपूर्ण ओळखलेला आहे. रामजी भांगरा गोविंदराव खाडे नगरच्या जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा आणि तोच डाव या रघुजीवर, अरे या रघुजीच्या रस्त्यात म्हणजे या वाघाच्या रस्त्यात तू झाड मांडला हाय. अरे वेळ कशाला, उद्याच 12 वाजायच्या आत हा रघुजी तुझ्या पोलीस ठाण्यात हजर हाय. शिवजी दादा पाहुण्यांचा सत्कार करा, मी येत आहे. काही हरकत नाही, मी तो चांगला सत्कार करतो. अरे आलेल्या पाहुण्याचा सत्कार आणि जेवण करून जा. आता हा का तिसरा मांडव आहे काय तो? पाहिलेला तुम्हाला पहिल्याचे कुलकर्णीचा होता राया राघोजीचा राया घेरे इकडं यांचा सत्कार करायचा आहे. मी काय म्हणतो देवजी दादा, आपल्या समाजात ही सत्काराची पद्धत चुकीची. अहो आपल्याला खायच नाही तर सत्कार कशाला करता? खायला पाहिजे का तुम्हाला? त्याच्यापेक्षा गोरगरिबाला दान करा ना. काय खायचं आहे तुम्हाला? खायचं काय? तुम्ही मागशान त्या देणार आम्ही सगळं भेटण सगळं भेटण पण चाकलेलं काय सगळं तुम्ही भागशाल त्या देऊ सगळं सगळं. कोणाला कोणाला पाहिजे? एक एकाला पाहिजे ना. रातच खड असते ते रातच खड पाहिजे का तुला? अगं काय हरकत नाही, काय चाकण्यासाठी येणार का तुम्ही? आज बसून इंग्रजाची संगत करायची नाही. राया राघोजी गेलेले आहेत तर आपण खाणीमध्ये आहोत. बरं काय झालंय आपण ऐकलं पाहिजे. दिवस चल आलो
चांगली कल्पना है। कल्पना दाखवा
राजूर पोलीस कचेरी मध्य आलो साहेब तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय की कोकणाच्या धरोड्यामध्ये आम्ही नव्हता आणि आमचा काय विसंबंध नाही। राजा तू बऱ्या बोलाने कबूल हो नाहीतर तुझ्या वडिलांप्रमाणे तुलाही नगरच्या जेलमध्ये सरळ ठेवी। हे कधीच आम्ही जाणलो होतो आईच्या दुधावर पोहोचलो नाही तर मग या माझ्या पिस्तुल्या तुझ्या छातीच्या चिंगड्या चिंगड्या काय साहेब या पिस्तुलाची धमकी आम्हाला नको बघायचं असेल तर कोण हरकत नाही। छातीवर रोखला होता तोच तुमचा ही फुकनी साहेब। अहो ह्या फुकण्या आमच्या आया बहिणी तूर फुकायला घेतात आया बहिणी तूर फुकतात ना या फुकणीला
मला वाटतंय भाऊ नोकरी तर राजीने बाबा बापरे अरे तोंडा तुल कायला साहेबाला जागी जोडवले भाऊ हे थोडी जा आता काय करायचं याला उचला याला उचलायचं काय करायचं आता तो जोडीला कुठे गेला काय करायचं बुजून जायचं आपण सर्व बुजून मुंगसाच्या अवलाद आहे काय बुजला जाऊन टाकायचं झाला